नमस्कार मित्रांनो मी उत्तम सदाकाळ आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनेल उत्तम सदाकाळ आज आपण इयत्ता पहिलीच्या मुलांची नोंद सरळ डाटाबेसला स्टुडंट पोर्टलवर कशा पद्धतीनं करायची याबाबतची माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण प्रत्यक्ष या मुलांची नोंद कशी करायची हे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन पाहूया आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण आपल्या ब्राउझरमधनं गुगल सर्च बार ओपन करायचं ते आहे आणि या गुगलमध्ये एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन ही साईट सर्च करून मग अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर येईल यामध्ये या पेजमध्ये आपल्याला शाळा कर्मचारी विद्यार्थी आणि शालेय पोषण आहारचे टॅब दिसतील त्यातील आपल्याला ही विद्यार्थी जी टॅब आहे त्यावर क्लिक करायचं आहे विद्यार्थी टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर येईल त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपलं युजरनेम म्हणजे आपला युडायस कोड लिहायचा आहे त्यानंतर आपला पासवर्ड लिहायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपला कॅपचा कोड जो खाली दिला आहे तो देऊन आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर येईल ही तुमच्या शाळेची विंडो असणार आहे यामध्ये एक्सल फाईलमध्ये जाऊन डाउनलोड पर्सनल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड पर्सनलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं विंडो आपल्यासमोर येईल त्यामध्ये आपल्याला इयत्ता निवडायची आहे सुरुवातीला स्टँडर्ड सिलेक्ट स्टँडर्डमध्ये आपण फर्स्ट स्टँडर्ड निवडलेली आहे स्ट्रीम आपली काहीच नाही आहे नॉट ॲप्लिकेबल आहे आणि डाउनलोड फाईलवर क्लिक करायचं आहे डाउनलोड फाय फाईलवर क्लिक केल्यानंतर ही फाईल क्लिक होण्या अगोदर सेव्ह होण्या अगोदर अशा प्रकारच्या दोन विंडो येथील एक वर्ड फाईल असणार आहे ही समोर दिसते ही वर्ड फाईल आहे तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये दिलेलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि यामध्ये आपल्याला कॅन्सल करायचं आहे ती घ्यायची नाही मात्र ही जी एक्सलची फाईल आहे ही फाईल आपल्याला हवी आहे ती आपण सेव्ह करायची आहे आणि ओके म्हणायचं आहे अशा प्रकारे आपली ही फाईल आता सेव्ह होणार आहे ती ज्या ठिकाणी सेव्ह होईल तिथनं आपण ती ओपन करायची आहे उजव्या कोपऱ्यामध्ये फोल्डर आहे पहा त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या शाळेच्या जा उवडायचच्या नावाने ही फाईल सेव्ह झालेली असणार आहे या ठिकाणी युडाईज दिला आहे फोल्डरवर क्लिक केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी ती फाईल सेव्ह झाली त्या ठिकाणी येऊन पोचणार आहोत या ठिकाणी पा एक्सेलची ही फाईल सेव्ह झालेली आहे तिच्यावर आपण आता काय करतो आहे क्लिक करतो आहे आणि तिच्यावर क्लिक केलं की ओपन म्हणून आपल्याला ऑप्शन येईल ओपन झाल्यानंतर ती एक्सेलमध्ये ओपन होईल अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल यामध्ये तीन टॅब दिलेले आहेत इन्सर्ट अपडेट आणि डिलीट तर आपण इन्सर्टवर क्लिक करून डायरेक्ट इथे यायचं आहे या ठिकाणी आपल्याला इत्ता पहिलीच्या मुलांची माहिती भरायची आहे ही अतिशय व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला माहिती भरायची आहे ती कशी भरायची त्याचं आपण आता एक प्रात्यक्षिक घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला मुलाचं नाव लिहायचं आहे फर्स्ट नेम लिहायचं आहे त्याचं नाव हे सगळी माहिती आपल्याला इंग्रजीतनं भरायची आहे मी या ठिकाणी नाव भरतोय मी ते ब्लर केलेलं आहे फर्स्ट नेम मुलाचं लिहिल्यानंतर मिडल नेम लिहायचं आहे त्याच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि शेवटी जे दिलेलं आहे लास्ट नेम त्या ठिकाणी त्याचं आडनाव आपल्याला इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे पहिल्या ओळीला ते झाल्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये त्या मुलाची जन्मतारीख लिहायची आहे सुरुवातीला डे आहे तो आपण टाकायचा आहे मग मंथ आहे मंथवर क्लिक करून आपण मंथ निवडायचं आहे त्याच्यानंतर इयर आहे त्याची जन्मतारखेचं वर्ष लिहायचं आहे त्याच्यानंतर त्याचं जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मेल की फिमेल आणि मेल की फिमेल ते आपण लिहिल्यानंतर खाली मदर्स नेम आहे त्या ठिकाणी त्याच्या आईचंही नाव टाकायचं आहे अशा प्रकारे ही विद्यार्थ्याची पर्सनल माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे आता आपण विद्यार्थ्याची जी जनरल माहिती आहे उजव्या कोपऱ्यामध्ये या टॅबमध्ये चार प्रकारच्या माहिती आहेत पर्सनल जनरल ऑदर आणि ॲडमिशनची तर या ठिकाणी पहा आता डिव्हिजन एक आहे आपली पहिली डिव्हिजन आहे त्यावर आपण क्लिक केलं स्टँडर्ड आणि स्ट्रीम आपल्याला भरायची नाही आहे जनरलमध्ये ती माहिती भरून झाल्यानंतर आपण ॲडमिशनमध्ये येतो आहे खाली यामध्ये जनरल रजिस्टर क्रमांक ज्या ठिकाणी या विद्यार्थ्याची नोंद तुमच्या शाळेतील रजिस्टरला तुम्ही केलेली आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे हा मात्र चुकवायचा नाही कारण हा रजिस्टर आणि तुमच्या शाळेतील रजिस्टर बरोबर सेम जुळले पाहिजेत त्यानंतर त्या विद्यार्थ्याने तुमच्या शाळेमध्ये ॲडमिशन कधी घेतलं ती ॲडमिशनची तारीख लिहायची आहे आता इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहेत हे पंधरा जूनलाच आपल्याकडे दाखल झालेले आहेत म्हणून या ठिकाणी मी पंधरा सहा आणि आपलं वर्ष दोन हजार वीस आहे म्हणून या ठिकाणी मी दोन हजार वीस अशी ॲडमिशनची तारीख यांची टाकलेली आहे त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे इंटायल ॲडमिशन स्टँडर्ड यामध्ये आपल्याला बरेचसे ऑप्शन आहेत त्यातला आपल्याला फर्स्ट स्टँडर्ड हा ऑप्शन निवडायचा आहे की त्या विद्यार्थ्याची ॲडमिशनची ययत कोणती तर फर्स्ट स्टँडर्ड आपण निवडलेली आहे आणि ही झाली त्याची ॲडमिशनची माहिती इकडे डाव्या कोपऱ्यामध्ये ऑदरची माहिती आहे त्यामध्ये रिलिजन आहे धर्म कोणता आहे तो द्यायचा आहे आणि त्याची जात किंवा संवर्ग कोणता आहे तो या ठिकाणी भरायचा आहे मी धर्म आणि त्याची जात किंवा संवर्ग या ठिकाणी भरलेला आहे अशा प्रकारे एका विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली आहे ही।, ही माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या बटनावर खाली जे दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपली एका विद्यार्थ्याची माहिती भरून झाली आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून या ठिकाणाहून सेव्ह अँड क्विट करायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक इन विंडो दिसेल यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती आलेली आहे मग आता ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे मग सेव्ह या बटनावर आपण क्लिक करतो आहे सेव या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल कुठं तुम्हाला सेव्ह करायची आहे मी डेस्कटॉपला ती सेव्ह करतो आहे त्या फाईलचं नाव वगैरे बदलण्याच्या भानगडीत पडायचं नाही डेस्कटॉपला मी ठेवलं आहे कारण मला पटकन ती शोधता आली पाहिजे आणि ही फाईल सेव्ह करताना आपल्याला तिचा फॉर्मॅट मात्र चेंज करायचा आहे आणि ती कोणत्या प्रकारची पाहिजे तर सी एस वी या प्रकारामध्ये कॉमॅडी लिमिटेड या या ठिकाणी खाली दिलेला आहे पा सी एस व्ही फाईल त्याच्यावर मी क्लिक करतो आहे आणि अशा प्रकारे ही फाईल आपली तयार झालेली आहे आणि वर मी क्लिक करतो आहे सेववर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक विंडो येईल त्या विंडोला आपण या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत त्यामधील यसवर क्लिक करायचं आहे पुन्हा एक आपल्याला फाईल येईल विंडो येईल पॉपअप विंडो येईल त्यावर मात्र आपल्याला नोला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपली ही फाईल सी एस बी फाईल आपल्या डेस्कटॉपला सेव्ह झालेली आहे या ठिकाणी ही डेस्कटॉपला माझी फाईल सेव्ह झालेली आहे आता ही फाईल आपल्याला अपलोड करायची आहे म्हणून पुन्हा एकदा मी लॉग इन होतो आहे आपल्या स्टुडंट पोर्टलला मी पासवर्ड युजरनेम आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन झालेलो आहे आता पुन्हा एक्सलला जाऊन आता अपलोड पर्सनल यावर क्लिक करायचं आहे पुन्हा या ठिकाणी पा ब्राऊज केल्यानंतर आपण डेस्कटॉपला फाईल ठेवलेली आहे म्हणून आपण डेस्कटॉपला जातो आहे ज्या ठिकाणी फाईल आहे ती शोधायची या ठिकाणी मी क्लिक केलं आहे शोधली आहे आणि ओपन केलेलं आहे सी एस वी फाईलवर एचं चिन्ह असतं आता ती फाईल या ठिकाणी ब्राऊज झालेली आहे आता अपलोड स्टेप पहिली आपण स्टेप वन करतोय आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ती आपली अपलोड झालेली आहे आता इथे विचारलं आहे की तुम्हाला आता अपलोड स्टेप दुसरी करायची आहे का ओके म्हणायचं आहे आणि ओके म्हटल्यानंतर या ठिकाणी ही फाईल आपली सरलच्या या डाटाबेसवर अपलोड होईल आणि अपलोड होण्यासाठी पा खाली पुन्हा एकदा स्टेप टूचा एक हे तपकिरी रंगाचं बटन्स आलेलं आहे टॅब आलेली आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तत्पूर्वी आपण पहिल्यांदा ती माहिती चेक करून घ्यायची आहे की काही चुकलं आहे की काय आणि नंतरच मग अपलोड आप टूला आपण क्लिक करायचं आहे अपलोड टूवर आपण क्लिक केलं स्टेप टू जी आहे तिच्यावर क्लिक केलं का थोडा वेळ घेईल अपलोड होण्यासाठी आणि मग आपले पहिलीचे विद्यार्थी या ठिकाणी या सरळ डाटाबेसला जॉईन होतील अशा प्रकारे पहा अपलोड स्टेप टू आपली सक्सेसफुली झालेली आहे उजव्या कोपऱ्यामध्ये ॲक्सेप्टेड ऍक्सेप्टेड असे सर्व मुलांचे हिरव्या अक्षरातील मेसेज तुम्हाला दिसत आहेत म्हणजे त्या नोंदी सरळला ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि ही मुलं यशस्वीरित्या या ठिकाणी आपण नोंदवलेली आहेत तर अशा प्रकारे आपण इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंद सरळला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकतो अशा प्रकारे नोंद केल्यानंतर आपण चेक करायचे आपले विद्यार्थी बरोबर आहेत का त्यांची सगळी माहिती चेक करायची आणि सगळ्यात शेवटी लॉग आऊट व्हायला विसरायचं नाही